अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या 6 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे। काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी दिग्गज नेते स्वतः प्रचार रॅली मध्ये फिरताना दिसत आहे। काँग्रेस पक्षाचा विजय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नमस्कार। आज वार्ड क्रमांक 9 व 10 ची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार रॅली ही निघालेली आहे आणि आपल्यासोबत आता या ठिकाणी वार्ड क्रमांक 10 मधील सौ प्रतिभा पाटील या उमेदवार उपस्थित आहेत आणि त्या आपल्याला या संबंधातली अधिक माहिती देतील की त्या उमेदवारी लढवत आहेत तर कोणत्या मुद्द्यांवर ती उमेदवारी त्या लढवत आहेत। मी प्रतिभा पप्पू पाटील आपल्या जामनेर नगरवासियांना विनंती करते की आम्हाला एक संधी द्या। विकास जामनेरमध्ये घडवून आणण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि नवीन लोकांना सगळ्यांना हात जोडून विनंती जनतेला की तुम्ही खरोखर आम्हाला एक संधी द्या। आम्ही जेही प्रॉब्लेम आहे जामनेर शहरामध्ये, आज आपला मंत्री साहेबांचं गाव असून खास त्यांचा एरिया बजरंगपुरा इथे सर्वेक्षण व्हावं ही खरोखर गरज होती, पण ती ते झालेलं नाही आहे आणि खरोखर तो भाग आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू। आम्हाला एक संधी द्या। सर्व 10 नंबर वार्डातील नगरसेवकांना निवडून द्या उमेदवारांना, हीच नम्र विनंती। जामनेर नगर परिषदच्या या निवडणुकीच्या होऊ घातलेल्या 5 वर्षाच्या या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या वतीनं ह्यावेळेस आम्ही 12 आणि 24 म्हणजे 12 12 काँग्रेस आणि 12 राष्ट्रवादीचे सर्व तरुण नगरसेवक दिलेले आहे। कारण समोरची पार्टी जर पाहिली तर त्यामध्ये पूर्ण नगरसेवक जे माजी नगरसेवक जे म्हटले जातील ते सगळे भेसळ आहे। कारण यापूर्वी घेतलेले काही उमेदवार त्यांचे ते त्या उमेदवारी संदर्भामध्ये त्यांनी काही लोकांना जुने आणि काही नवीन असं समीकरण केलेलं आहे आणि नगराध्यक्षा म्हणून साधनाताई जरी असल्या तरी त्यांच्या मागच्या 2.5 वर्षाचा कारकीर्द आणि आता चालू याच्यामध्ये तर पूर्ण जामनेर शहर हे असं उकळून टाकलेलं आहे। कुठेही कामाचा विकास नाही आहे। त्यांचं जर बॅनर पाहिला तर ते बदल म्हणताय, तर खरा बदल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी करणार आहे। कारण त्यांनी उमेदवारी देतानाच त्या पद्धतीने दिलेलं आहे। नगराध्यक्ष म्हणून अंजलीताई पवार ह्या शिक्षका आहे आणि प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यांनी ह्या शहराचा पूर्ण अभ्यास केलेला आहे। समाज त्यांच्या पाठीमागे आहे आणि या व्यतिरिक्त समाजाव्यतिरिक्त त्यांचं कार्य हे सामाजिक कार्यामधून त्यांनी जळणघडण केलेले आहे। त्या पद्धतीनं नवीन नगरसेवक जे आम्ही उमेदवार दिलेले आहे हे सर्वानुमते दिलेले आहे, सगळ्या समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीने दिलेले आहे आणि त्यांनी विश्वासाने या जामनेर शहरामध्ये एकच विकास कसा होईल आणि विकास घडवण्यासाठी त्यांनी एक शपथ घेतलेली आहे आणि एक मिशन ठरवले की जामनेर शहराचा विकास केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। तरी मी जामनेर शहरातल्या पूर्ण नागरिकांना विनंती करेल की ह्या नवीन लोकांना संधी द्यावी आणि त्यांना काम करण्याची संधी द्यावी असं मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं विनंती करतो आणि त्यांनी जास्तीत जास्त मतांना वार्ड क्रमांक 9 आणि वार्ड क्रमांक 10 मधील आमचे तरुण उमेदवार यांना आणि सर्व जामनेर शहरातील सर्व नगरसेवकांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या वतीनं सगळ्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांना निवडून द्यावं अशी मी विनंती करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।